पेट्रोल पंप चालक जे आहेत मुळात त्यांनी कुठल्याही पद्धतीचा बंद स्वीकारलेला नसला किंवा बंद पुकारलेला नसला तरी मुंबईच्या सगळ्याच पेट्रोल पंपावर आपल्याला थोडीशी गर्दी बघायला मिळते. खरं तर ट्रक चालक मालक असोसिएशनच्या वतीनं बंद पुकारण्यात आलेला होता. केंद्र सरकारनं केलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी हा 2 दिवस बंद पुकारण्यात आलेला होता. परंतु या सगळ्या पेट्रोल पंपांना इंधन पुरवठा करणारे जे वाहून आणणारे जे टँकर्स आहेत तेच बंद असल्यामुळं सगळीकडे पेट्रोलचा साठा संपलाय अशा पद्धतीच्या बातम्या पसरल्या आणि त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत की सगळीकडेच दिसायला लागलेला आहे. खरं तर या ट्रक चालक मालक जे आहेत त्यांच्या बंदचा कुठलाही परिणाम हा मुंबईवर पडलेला नसताना सगळ्या ठिकाणी इंधन व्यवस्थित पुरवठा होत असताना सुद्धा केवळ समाज माध्यमांवर किंवा ट्रक चालक मालक असोसिएशन यांनी पुकारले बंद पुकारला आहे या बातम्या प्रसारित झाल्यामुळं आपण पाहतो आहोत की मुंबईच्या सगळ्याच पेट्रोल पंपावर अशा पद्धतीनं आपल्याला दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल यांची गर्दी बघायला मिळती आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना भीती वाटत आहे की आपल्याला इंधन मिळेल किंवा नाही मिळणार आणि त्यासाठी अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्याला गर्दी केलेली बघायला मिळते. ट्रक चालक मालक यांना आपण कुठेतरी जे आहे समर्थन द्यावं या उद्देशानं बस वाहक जे आहेत त्यांनी सुद्धा समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. स्कूल बस सुद्धा बंद राहणार होत्या आणि त्या भीतीपोटी अनेक पालक जे आहेत ते आपल्या 2-व्हीलरमध्ये पेट्रोल भरून घेताना दिसत आहेत. या सगळ्या इंधन पुरवठ्याचा परिणाम कुठेतरी नंतर CNG वर पडेल आणि त्यानंतर टॅक्सी सुद्धा बंद पडतील अशा सुद्धा बातम्या आणि भीती पसरायला लागली लोकांमध्ये. परिणामी किमान आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी 2-व्हीलर बरी पडेल या उद्देशानं सुद्धा घरात जेवढ्या 2-व्हीलर आहेत सगळ्या 2-व्हीलर फुल करण्यावर मुंबईकरांनी भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर यापेक्षा काही वेगळं चित्र नाही आहे. परंतु काल संध्याकाळी ट्रक चालक मालक असोसिएशन यांनी सरकारबरोबर बोलणी केल्यानंतर पुढच्या बैठकीनंतरच हा निर्णय घेतला जाईल असं ठरवण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की हा संप मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आज भाजीपाला सुद्धा आपण बघितलं की हळूहळू सुरळीत होत चाललेला आहे. 2 दिवस जो संप पुकारण्यात आलेला होता त्यामुळे जी घडी हळूहळू विस्कटायला लागलेली होती ती पुन्हा एकदा जागेवर आलेली आपल्याला बघायला मिळती आहे. परंतु जो माल येण्याची ही जी संपूर्ण साखळी असते या साखळीमध्ये कुठेतरी खंड पडला ती साखळी पुन्हा व्यवस्थित व्हायला थोडा कालावधी लागणार आहे पण तो लवकरच सुरळीत होईल असा आशावाद सगळ्यांनीच व्यक्त केलेला आहे. आणि आता ट्रक चालक मालक जे आहेत त्यांनी संप जो पुकारला होता तो मागे काल रात्री घेतला असल्यामुळे काल रात्रीपासून हळूहळू सगळीच वाहतूक आणि सगळाच पुरवठा सुरळीत व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपावर झुंबड करू नये आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये पुरेसा इंधन आहे अशा पद्धतीचं ट्विट मुंबई पोलिसांना करावं लागलं. एवढंच नाही तर पोलिसांना पेट्रोल पंपावर येऊन नागरिकांचं नियमन करण्याची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मी सध्या मुंबईच्या प्रभादेवी परिसरातल्या पेट्रोल पंपावर आहे. तिथं सुद्धा तुम्ही चित्र बघता आहात की 2-व्हीलर असेल 4-व्हीलर असेल यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचं नियमन करण्यासाठी पोलीस सुद्धा या ठिकाणी. नागरिकांना आवाहन आहे की आता जे स्ट्राईक आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे आणि सगळा पुरवठा हा सुरळीत होणार आहे. त्यामुळे घाबरून न जाता अशा पद्धतीनं कुठेही झुंबड करू नये. मुंबईतली वाहतूक व्यवस्था ही सुरळीत आहे त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे घाबरून जाऊन अशा पद्धतीनं गर्दी करू नका आणि त्याचबरोबर भराभर इंधन भरून घेण्यावर भर देऊ नका कारण सगळा साठा पुरेसा आहे आणि पुरेसं इंधन उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला पुरेसं इंधन मिळणार सुद्धा आहे. त्यामुळे गर्दी करू नका असंच आवाहन मुंबई पोलिसांनी सुद्धा केलं आहे आणि News18 लोकमतच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तुम्हाला हे आवाहन करतोय. आता संप मागे घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं जी साखळी विस्कळीत झालेली होती ती आता पूर्ववत होतीये. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आणि कुठलेही त्याचे दुष्परिणाम जे आहे ते तुम्हाला जाणवणार नाहीयेत. त्यामुळे घाबरून न जाता जो संप मागे घेतलेला आहे त्यानंतर जी थोडीशी विस्कटलेली घडी सुरळीत व्हायला थोडासा कालावधी लागणार आहे तेवढा कालावधी संयम बाळगा आणि जो परिणाम झालेला आहे त्या परिणामाला कुठेतरी सामोरे जाताना घाबरून जायची किंवा घडी विस्कटलेली आहे असं समजून जाण्याची काही एक गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहे तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नका.
आणि सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत, त्याचा आनंद घ्या आणि रोजचं तुमचं जे दैनंदिन आयुष्य ज्या पद्धतीनं सुरू होतं तसंच ते सुरू राहणार आहे. स्कूल बस असोसिएशन असतील किंवा ट्रक चालक मालक असतील यांचा संप आता मागे आलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू आहेत. स्कूल बस सुद्धा आज सकाळी सुरळीत सुरू होत्या, कुठेही कुणाला अडचण झालेली बघायला मिळालेली नाही आहे.